नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संख्याज्ञानावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। तर हा प्रश्न पहा की पुढील पैकी खंडित संख्या कोणती। सर्वप्रथम आपल्याला खंडित या शब्दाचा अर्थ अगोदर जाणून घ्यावा लागेल। तर खंडित म्हणजे काय? तर एखाद्या परिमेय संख्येमध्ये भागाकाराची क्रिया झाल्यानंतर जर बाकी शून्य आली अशा वेळेस आपण म्हणूया की त्या ठिकाणी जो काही भागाकार येतो तो भागाकार हा खंडित असतो, बरोबर आहे। आणि मग या ठिकाणी जर आपल्याला पर्याय, या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे, तर सर्वप्रथम आपण पहिल्या पर्यायाचा विचार करूया कि पहिल्या पर्यायामध्ये जे काही उत्तर तुम्हाला दिलेलं आहे ते आहे 0.555 आणि पुढे तीन टिंब दिलेले आहेत। तर या तीन टिंबाचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी भागाकाराची क्रिया ही संपलेली नाही, त्यामुळे या ठिकाणी हा जो भागाकार आलेला आहे हा खंडित स्वरूपाचा नाही, म्हणजे आपला पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर नाही। आता दुसऱ्या पर्यायाचा विचार करूया। दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 5.5 आणि पुढे तीन टिंब दिलेले आहेत। या तीन टिंबाचा अर्थ काय आहे? तर इथेही भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली नाही, बाकी शून्य आलेली नाही, त्यामुळं हेही उत्तर आपलं चूक आहे। तिसऱ्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर आहे 5.55 आणि त्याच्या डोक्यावर एक आडवी रेषा आहे। तर या आडव्या रेषेचा अर्थ काय आहे? तर हे जे काही 55 आलेले आहेत हे आवर्ती आहे, म्हणजे भागाकाराची क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली नाही आणि हे 5.5 म्हणजे 55 हे परत परत येणारे आहेत, त्यामुळे हेही उत्तर या ठिकाणी योग्य नाही। मग जर हे तीनही पर्याय अयोग्य असतील तर आपला चौथाचा पर्याय योग्य असला पाहिजे। आणि या चौथ्या पर्यायामध्ये जर आपण निरीक्षण केलं आणि पाहिलं तर या ठिकाणी हा पर्याय दिलाय 0.555 आणि पुढे कसलाही टिंब दिलेलं नाही आणि कोणत्याही संख्येवर आडवी रेषा दिलेली नाही, याचाच अर्थ हा भागाकार म्हणजे काय आहे? खंडित संख्या आहे। या ठिकाणी भागाकाराची क्रिया संपलेली आहे, बाकी शून्य आलेली आहे आणि म्हणून आपला हा चौथा पर्याय योग्य आहे। ओके okay?